वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे 23 वर्ष युवती घरी असताना तिला घराच्या बाहेर बोलावून हत्या करण्यात आली आहे। या थरारक घटनेने दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण अद्यापही समोर आले नाही। एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे। चारही आरोपी हे 23 ते 24 वयातील आहे, त्यामध्ये दोन मुले व दोन मुली यांचा समावेश आहे। चारही आरोपी हे गोरक्षण वाड वर्धा येथून बाईक ने आले आणि सरळ अंकिता सतीश बाईल बोडे यांच्या घरी मागच्या बाजूने लोखंडी फाटक उघडून सरळ आत घुसले। लोखंडी फाटकाचा आवाज ऐकायला आल्यामुळे अंकिता बाहेर निघाली। आरोपीने मागे पुढे न पाहता अंकिताला पकडले आणि सपासप गड्यावर वार घातले। अंकिताची आई आतल्या रूम मध्ये होती, ओरडण्याचा आवाज ऐकायला येताच बाहेर आली व पाहिले तर दोन मुले व मुली अंकिताला मारत होते। अंकिताच्या आईला पाहताच आरोपी पळालेत। आईने आरडाओरड केल्यामुळे सर्व एरियातले लोक एकत्र झाले। अंकिताला आईने आधार देत आतमध्ये नेले, त्यामुळे घरातील टाइल्सवर रक्त पसरलेले दिसत होते। त्यानंतर जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे। चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींचा गावकऱ्यांनी पाठलाग करत पकडले आहे। रात्री 8 ही घटना घरी सर्व असताना घडली ही मोठी शोकांकित आहे। आज अशा घटना घडत आहे की मुली ना घरात ना बाहेर सुरक्षित आहे। आज मुलींच्या आई वडिलांनी काय करावे? गुन्हेगार हा कशालाही घाबरत नाही, अशा अपराधी आरोपींना फाशी हेच एकमेव शिक्षा व्हायला हवी अशी मागणी ग्रामस्थांची व पालकांची आहे। बाईकवर आले का तुम्ही? बाईकवर आला का तुम्ही? नाही यायची बाईक कुठं आहे? बाईक बाईक कुठं आहे तुमची? कुठं आहे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे? बसून जा बसून जा तू बसून बस खाली बस खाली खाली पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही सुरक्षित आहे, काय त्रास नाही। सरकारने लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोरातील कठोर शिक्षा करावी जेणेकरून निरपराधी वाचेल। अंकिता ही वर्धा येथे शिक्षण घेत होती। हा मर्डर कोणत्या कारणामुळे झाला अजूनपर्यंत कळले नाही। आरोपींचा कसून तपास सुरू आहे। दहेगाव गोसावी ठाणेदार योगेश कामाले यांनी मर्डर ठिकाणी जाऊन तपासणी व पंचनामा केलाय। पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे देखील आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत खळबळ निर्माण झाली आहे।